नमस्कार मंडळी, मराठी अभिनेत्री मानसी नाईक खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकतंच गेल्या काही दिवसापासून मानसी नाईक आणि तिचा नवरा प्रदीप खरेरा या दोघांमध्ये काहीतरी बिनसले आणि दोघांचा घटस्फोट होतोय अशी चर्चा तुफान होत आहे. आता यावर मानसी नाईक आणि तिचा नवरा प्रदीप खरेरा या दोघांनीही त्यांचं मत आणि त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मानसी नाईक म्हणाली, घटस्फोटाबद्दल जी चर्चा सुरू आहे ती खरी आहे. मी खोटं बोलणार नाही, मी घटस्फोटासाठी अर्जही दिला आहे. गेल्या काही दिवसापासून माझ्यासाठी खूप कठीण गोष्टी होत गेल्या आणि हे सर्व घडलं. मी या क्षणाला खूप दुःखी आहे. काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत. खूप सर्व घाईघाईमध्ये घडलं, पण आजही माझा प्रेमावर विश्वास आहे आणि मी यानंतरही प्रेम करणार आहे. एक वेळ अशी होती की जेव्हा मला माझ्या कुटुंबाची गरज होती आणि तेव्हा मी लग्न केलं. मला असं वाटतं की तेव्हाच मी खूप मोठी चुकी केली. सर्व खूपच घाईघाईत झालं. मला त्यांच्या आणि माझ्या कुटुंबाबद्दल नेहमीच आदर राहील, पण एक स्त्री म्हणून मला माझा स्वाभिमान आणि माझी स्वतःची मते ही महत्त्वाची वाटत आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊ एवढ्या खालच्या थराला जाणारी व्यक्ती कशी असू शकते हे समजून घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं. यानंतर मानसी नाईक हिचा नवरा प्रदीप खरेरा याने देखील त्याच्या इन्स्टावर एक पोस्ट शेअर करून त्याची भावना व्यक्त केली आहे. ती पोस्ट म्हणजे, रो रहा हूँ एक मुद्दत से, इश्क जो हो गया था शिद्दत से, तजुर्बा है तभी तो कह रहा हूँ, मौत अच्छी है इस मोहब्बत से, असं म्हटलं आहे. तर मित्रांनो, तुमचे सध्या यावर काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला मानसी आणि प्रदीपची जोडी आवडते का हेही नक्की सांगा.